या पिकाला करपाभुरी डावणी, ढगाळ वातावरण, जास्त ऊन पडलंय, एकंदरीत जोमदार वाढ होत नाही आपल्या पिकाची, मग करायचं तरी काय? शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यामध्ये तुमची पिकं पिवळी पडलीत का? या पावसाळ्यामध्ये तुमच्या पिकांची फुलगळ होते का? या पावसाळ्यामध्ये तुमच्या पिकांना जोमदार जबरदस्त वाढ दिसून येत नाही? फुटवा, फुलकळी, फळधारणा दिसून येत नाही? या पावसाळ्यात मध्येच ढगाळ वातावरण, तर मध्येच ऊन पडतंय, मग करायचं तरी काय? पिकांची जोमदार वाढ करायची तरी कशी? तर ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या शेतामध्ये भाजीपाला, तरकारी, वेलवर्गीय कोणत्याही प्रकारचं पीक असू द्या, याच्या जोमदार वाढीसाठी जबरदस्त उपाय तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, ह्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या पिकाचं भरघोस उत्पादन तेही कमी खर्चात मिळवायचं असल्यास अतिशय महत्वाची आणि काही निवडक फवारण्या तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे. मग या फवारण्या करायच्या तरी कशा आणि या फवारण्यांचा रिझल्ट येणार तरी कसा, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर नवीन असतील, नक्की सबस्क्राईब करायचंय, समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या फवारण्यांचा फोटो प्रमाण देखील तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. तर लक्षात घ्या, सुरुवातीला या पावसाळ्यामध्ये थोडासा पाऊस झालाय आणि ढगाळ वातावरण असेल तर मग नियोजन करायचं तरी कसं, तर मी तुम्हाला काही बुरशीनाशक सांगतोय. तर लक्षात घ्या, ढगाळ वातावरणात आपल्याला निवडायची आहेत स्पर्शजन्य बुरशीनाशक. मग आपण M45 घेऊ शकतो, Z78 घेऊ शकतो किंवा UPL थ्रेडम हे बुरशीनाशक घेऊ शकतो. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या पावसाळ्यामध्येच ढगाळ वातावरण नाही पण थोडस ऊन पडलेलं आहे, तर नेमकी कशा पद्धतीने नियोजन करायचंय, तर त्याच्यासाठी आपल्याला निवडायचं आहे स्पर्शजन्य प्लस अंतरप्रवाही बुरशीनाशक. हे घेतेवेळी आपण रोको, साप पावडर, अवतार पावडर, मर्जर किंवा कर्जट यांसारखी विविध बुरशीनाशक असतील ना, यांची निवड करणं गरजेचं आहे. पण आता आपल्याला बेस्ट रिझल्ट देणारी नेमकी फवारणी निवडणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या पिकांना फुटवा, फुलकळी, फरधारणा लागेल आणि करपा, भुरी, डावणी यासारख्या रोगावर नियंत्रण मिळेल. मग याच्यासाठी बेस्ट फवारणी तुम्हाला सांगतोय. आपण काय करायचंय, एकतर अवतार पावडर प्रतिपंपासाठी 30 ग्रॅम किंवा साप पावडर प्रतिपंपासाठी 30 ग्रॅम किंवा रोको पावडर प्रतिपंपासाठी 30 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचे आणि यामध्ये घ्यायचे आपल्याला प्रोफाइट प्रतिपंपासाठी 80 ते 100 ग्रॅम याप्रमाणे. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्वाची आणि खूप जबरदस्त माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मिरची, टोमॅटो, वांगी, झेंडू, कोबी, फ्लावर, कापूस, कांदा रोप, त्याचबरोबर तुमच्या शेतात वाल पीक असू द्या, वाटाणा पीक असू द्या, कोणतंही पीक असू द्या, ह्या पिकांच्या जबरदस्त जोमदार वाढीसाठी ही महत्वाची फवारणी ठरणार आहे. मग तुमचं पीक कोणत्याही अवस्थेत असू द्या, फुलकळी अवस्थेत, फळधारणा अवस्थेत, कोणत्याही अवस्थेत असू द्या, जोमदार जबरदस्त वाढ, रेकॉर्ड ब्रेक फुटवा, फुलकळी तेवढीच, फळधारणा तेवढीच लागलेली तुम्हाला एकंदरीत या फवारणीतून दिसून येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सध्याच्या टायमाला पावसाळ्यामध्ये तुमच्या शेतामध्ये कोणतंही पीक, भाजीपाला, तरकारी, वेलवर्गीय कोणतंही पीक असू द्या, या पिकाला करपाभुरी डावणी, ढगाळ वातावरण, जास्त ऊन पडलंय, एकंदरीत जोमदार वाढ होत नाही आपल्या पिकाची, मग करायचं तरी काय, तर ही महत्वाची फवारणी तुमच्या समोर सांगितलेली आहे. यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक आणि मी सांगितलेलं एक महत्वाचं औषध यामध्ये घ्या, हीच फवारणी करा आणि तुमच्या पिकांचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायला विसरू नका. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती आवडली, अजूनही मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही.